सानपाडा विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वासकर आणि माजी नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर यांच्या पुढाकाराने श्री सानपाडा 8 क्रिकेट संघातर्फे मोठ्या उत्साही वातावरणात सानपाडा सेक्टर 5 येथील गावदेवी मैदानात सानपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व 5 चे क्रिकेट सामन्यांचे आयोजन पार पडले। या स्पर्धेच्या विजेत्याचा सन्मान भावेश स्मृती संघाला प्राप्त झाला आहे, तर द्वितीय क्रमांक स्वर्गीय फकीर ओहण्या ठाकूर प्रतिष्ठानने पटकाविला आहे। श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आणि माझे सानपाडा ग्रामस्थ सानपाडा रहिवासी आणि सानपाडातील जो तरुण वर्ग आज जो ज्येष्ठ 40+ खेळाडू या सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभले। दरवर्षी आम्ही या ठिकाणी सानपाडा प्रीमियर ही स्पर्धा राबवत असतो। या सालातले 5वे पर्व आहे। कोरोना कालखंड असल्यामुळे निश्चितच या स्पर्धेला 15 दिवस उशीर झाला। खऱ्या अर्थाने जानेवारीच्या पूर्वार्धात ही स्पर्धा होत असते, परंतु कोरोनाचा कालखंड होता, मैदानं बंद होती, परंतु निश्चित एक तारीख आम्ही निश्चित केली 29-30 आणि त्या दिवशी स्पर्धा राबवली। ही स्पर्धा राबवण्याचं एकच आमचं उद्दिष्ट होतं का ज्यावेळी आमचा एक संघ आहे सानपाड्यातला, तो संघ इतर गावी किंवा इतर जिल्ह्यामध्ये परफॉर्मन्स करायला जातो त्या ठराविक 11 ते 12 खेळाडूंना ती संधी मिळते। परंतु निश्चितच माझ्या संघात असे खेळाडू आहेत का प्रत्येकाचा मध्ये एक गुणधर्म वेगळा आहे आणि त्या सर्वांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म हवा। आम्ही या ठिकाणी 8 संघ तयार केले, माझ्या पूर्ण सानपाडा सेक्टर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 जो सानपाडा जो विभाग आहे त्या सर्व सेक्टरमधील या खेळाडूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्या माध्यमातून प्रत्येक संघाला आम्ही 13-13 खेळाडू, एक आयकॉन खेळाडू आणि एक मालक असे 15 खेळाडू त्या ठिकाणी तयार केले आणि 40+ तीन संघ आणि एक स्थानिक सानपाडा पोलिटिशचा एक संघ असे 12 संघ तयार केले, जेणेकरून या ठिकाणी एक स्पर्धा एक नाव रुपलेल आणि आम्हाला आनंद वाटतो आहे का या खऱ्या अर्थाने हा सानपाडा प्रीमियर लीग म्हणजे सानपाडावासियांचा जत्रोत्सव असतो। या ठिकाणी त्यांना सकाळचे निहारीपासून दुपारच्या जेवणापासून निश्चित संध्याकाळच्या चहापर्यंतचं व्यवस्था आम्ही या ठिकाणी करत असतो। 2 दिवस कुठलाही खेळाडू कुठलाही प्रेक्षक घरी जात नाही, पूर्णतः सकाळपासून जो येतो तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मॅच बघतो आणि निश्चित आनंदाने घरी जातो, समाधानाने घरी जातो। ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 12,000 प्रेक्षकांनी या ठिकाणी व्ह्यू त्या ठिकाणी आले, यातच आपलं या स्पर्धेचं निश्चित यश तुम्हाला समजलं असेल। या स्पर्धा यशस्वी मागे आमच्या स्थानिक नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप दिलं गेलं आणि श्री सानपाडा 8 संघाच्या माध्यमातून आयोजन केलं आणि ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दिली त्या मान्यवरांचे ज्या ज्या प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला हातभार लावला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सानपाडा, नवी मुंबई।